कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा। गेल्या 2 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी हा संप सुरू असतानाच आज नगरमधल्या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं समजतंय आणि याच कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे परिसर आता सोलापूरमध्ये सुद्धा उमटलेले आहेत। काल एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरी सोलापूर आगारात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। कृती समितीने घेतलेल्या भूमिकेला सुद्धा या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला। एसटी कर्मचारी आता प्रचंड संतापलेले दिसतायत। संप मिटला असला तरी आंदोलन मात्र सुरूच आहे। देशात इतर राज्याचे परिवहन मंत्री लोक एसटी तोट्यात आहे असं कधी म्हणतच नाही। आमचं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मात्र एसटी तोट्यात आहे, एसटी तोट्यात आहे हीच कारण सांगतात। काल झालेल्या कृती समितीचा निर्णय आम्हाला मान्य नाही। ते तुकडा फेकतात, दरवेळी फसवणूक करतात, आम्हाला ते मान्य नाही। आम्ही आता मागे हटणार नाही। आम्हाला जेलमध्ये घालू दे, आत्मदहन करू दे, आम्ही आत्मदहन करू। आज सकाळपासून 2 आत्महत्या झाल्या इथं, याचा सरकारला जाणीव नाहीये। पहिला आता की एसटी कर्मचाऱ्यांचा काय आक्रोश ते व्यक्त करतायत। गेल्या 2 दिवसापासून हा संप सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अनेक मागण्या होत्या, त्यांचे पगार थकलेले होते, वाढीव भत्ता, महागाई भत्ता मिळणं या सगळ्याबाबतच्या मुख्य मागण्या होत्या आणि आता अजूनही त्यांच्या आत्महत्या होत आहेत। आज सकाळीच आत्महत्या झाल्याचं सुद्धा समजत आहे कर्मचाऱ्यांचा, तेव्हा त्यामुळे आता हे सगळे कर्मचारी आणखी संतप्त झालेले दिसतात। त्यामुळे संप मिटला असला तरी आंदोलन मात्र सुरूच असल्याचं समजतंय। कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्याने पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।